नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोषण आणि आहार या पाठातील संतुलित आहार या घटकाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोज जो अन्न घटक खात असतो त्यांना एकत्रितपणे आहार असं म्हणतात. सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात मिळून जो आपण आहार घेतो त्यालाच संतुलित आहार असं म्हणतात. या संतुलित आहाराची आपल्या शरीराला नितांत गरज असते. धडधाकळ शरीर, निरोगी जीवन या गोष्टींसाठी या संतुलित आहाराची आपल्याला खूप आवश्यकता असते, गरज असते. मग या संतुलित आहार मिळाल्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी मिळत असतात, आपण काय करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदरचं म्हणजे आपल्या कामाची क्षमता वाढते, ऊर्जा तयार होते, त्यानंतर आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहतं व आपल्या शरीराची चांगली वाढ होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त संतुलित आहार घेतल्याने आपल्या शरीराचं जास्तीत जास्त पोषण होत असतं व आपलं शरीर निरोगी आणि अविकारी आणि स्वास्थ्य चांगलं राहत असतं. संतुलित आहार कसा मिळवावा? आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आहार घेत असतो, परंतु त्यामधून योग्य प्रमाणात आपल्याला संतुलित आहार मिळतो का नाही याची खात्री आपण कशाने करू शकतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पिरामिडच्या सहाय्याने. या पिरामिडमध्ये आपण कोणते अन्न घटक कशा पद्धतीने व कोणत्या प्रमाणात किती प्रमाणात कसे खावे याची माहिती आपल्याला मिळत असते. या प्रत्येक घटकाचं त्यामध्ये असणाऱ्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधला अन्न घटक तसंच त्यामधून मिळणाऱ्या जीवनसत्वांचा, प्रोटीनांचा, खनिजांचा व तंतुमय पदार्थांचा योग्य वापर आपण आपल्या आहारामध्ये करत असतो व ते केल्याने आपल्या शरीराला संतुलित आहार मिळत असतो. संतुलित आहार केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे विकार होत नाही, वेगवेगळे आजार होत नाही आणि आपले शरीर हे चांगल्या पद्धतीने पोषण करत असतं. यामधला पुढचा मुद्दा म्हणजे तंतुमय पदार्थ. बघा, पिरामिडप्रमाणे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भाज्या, तृणधान्ये, कडधान्ये यांचा समावेश होत असतो आणि त्यातून आपल्या शरीराला तंतुमय पदार्थ हे मिळत असतात. पुरेशा आहारामधून आपल्याला हे तंतुमय पदार्थ मिळाल्यानंतर आपल्या शरीराचा वाढ व विकास हे चांगल्या पद्धतीनं होत असतो. आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी. पाणी हे सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला खूप महत्वाचं आहे. जसं तिच्यामध्ये आपण दूध, ताक, लिंबूवर्गीय फळांचे रस, भरपूर पाणीही प्यावे, म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण होतं व संतुलित आहारामुळे आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे कुपोषण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराला आवश्यक असणारे आपण सर्व घटक, सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात घेतली तर आपलं शरीराचं पोषण होतं, परंतु काही घटकांची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण झाली तर कुपोषण होत असतं. जसे की पुरेसे अन्न न मिळाल्यास आपल्या शरीरात कमी प्रमाणात वाढ विकास होतो किंवा एखाद्या वेळेस आहार संतुलित नसल्यामुळे आपल्या गरजेपेक्षा आपण जास्त खाल्ल्यास आपल्या शरीराचं अतिपोषण होतं आणि अतिपोषणामुळे सुद्धा आपल्याला विविध व्याधी, विविध आजार लागू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे वाढतं वय असतं. आपल्या वाढत्या वयामध्ये आपल्याला प्रत्येक अन्न घटकामधून प्रत्येक जीवनसत्व मिळवण्यासाठी संतुलित आहार घेणं तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या संतुलित आहाराचा, कुपोषणाचा, तंतुमय पदार्थांचा व संतुलित आहार कसा घ्यावा हा पिरामिडच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे.